काका, जसं तुम्ही सांगताय की अनेक गणितांच्या आधारे किंवा नक्षत्र असतील, ग्रह तारे असतील, याच्या आधारावरती हा सगळा ग्रंथ आहे, तर कोट्यवधी किलोमीटर किंवा काहीशेच प्रकाशवर्ष दूर असणारे ग्रह तारे आणि मनुष्य, ज्यावेळेला एखादा व्यक्ती जन्म घेतो तेव्हाच त्याचा संबंध ग्रह ताऱ्यांशी जोडलेला असतो. जन्मवेळ, जन्मतारीख ह्या गोष्टींच्या अभ्यासावर कशा पद्धतीनं आकाशातील ग्रह तारे त्या व्यक्तीवरती प्रभाव टाकतात किंवा कशा पद्धतीचा फोकस आकाशातील ग्रह ताऱ्यांचा त्या व्यक्तीवर असतो? हे सर्व ग्रह जे आहेत आकाशामध्ये फिरणारे, त्यांची विशिष्ट अंतर आहेत एकमेकांपासूनची, आणि आपण पृथ्वीवर राहतो आहे, मग आपल्यापासून त्याचं जे कोनात्मक अंतर आहे त्या कोनात्मक अंतरावर ही सगळी फलित ठरलेली आहेत. ते वर किती कोट्यावधी किलोमीटर दूर आहेत किंवा प्रकाशवर्ष दूर आहेत, तर तो अंतराचा भाग झाला, पण त्यांचं कोनात्मक जे अंतर आहे ते मात्र आपल्या पृथ्वी वर आपण जेव्हा आहोत तिथून आपण ते मोजतो. आणि मग हा चौथा शनी आहे किंवा आठवा गुरु आहे, हे सगळे कोनात्मक अंतर आपण त्या ठिकाणी सांगून त्याचा परिणाम हा फलज्योतिषशास्त्रामध्ये सगळा सांगितला गेला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये दोन मुख्य भाग आहेत, एक म्हणजे हा सगळा गणिताचा भाग, आणि त्या गणितावर आधारित मी एखाद्याचं भविष्य सांगणं हा एक वेगळा भाग आहे. आणि भविष्य सांगण्यामध्ये थोडीशी वेगवेगळ्या गोष्टी, प्रत्येकाचे अनुभव, त्याची मतमतांतरं, या सगळ्या गोष्टी असू शकतात, पण पंचांगाच्या गणितामध्ये मात्र सगळीकडे एक वाक्यताच असली पाहिजे, आणि ती बऱ्याच अंशी आहे पण. मग आता ह्या सगळ्या कोनात्मक अंतरावरून त्याचे म्हणजे आपण परिभाषेत म्हणायचं तर शुभद्विरुद्धा जसे योग आहे, नवपंचम योग आहे, आपल्याला माहीत असलेला षडष्टक योग आहे, ही सगळी कोनात्मक अंतर आहेत. आणि मग त्या अंतराच्या सहाय्याने ह्या सगळ्या विभाकितं केली जातात, आणि म्हणून लोक त्या भविष्यशास्त्राकडे श्रद्धेने विश्वासाने पाहतात. अनेकांना त्यांचा सत्यता पडताळून पाहता येते, काही जणांच्या बाबतीत ती येतही नाही. हा प्रत्येक गोष्टीमध्ये चालणाऱ्या या प्लस मायनस गोष्टी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, तशा ज्योतिषशास्त्रामध्ये भविष्यशास्त्रामध्ये पण आहेत. पण पंचांगकर्ता म्हणून मी म्हणायचं असेल तर आमची ग्रहगणितं जी आहेत ती सगळीकडं एक वाक्यतेने चालतात, कारण ती चालल्याशिवाय आम्ही पुढचं प्रिडिक्शनच कोणी करू शकणार नाही. बरोबर, अगदी बरोबर. काका, तुम्ही जसं सांगितलं की ग्रह ताऱ्यांच्या आणि मनुष्याच्या ह्या दोन्ही गोष्टींच्या कोणात्मक विचारांतून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात, मग एखाद्या व्यक्तीच्या राशीवरून किंवा त्याच्या जन्मवेळेवरून किंवा जन्म तारखेवरून अमुक एखाद्या व्यक्तीचा हा ग्रह राशीनुसार लागतो, तर हे गणित कसं लागतं? नाही, कारण ती आकाशाची स्थिती सगळ्यांची सारखीच आहे ना, फक्त रोज कोण जन्माला येतो आणि किती वाजता येतो त्याच्यावरती कुंडली बदलत जाते. लक्षात घ्या की पंचांग हा आकाशाचा आरसा आहे, पंचांगात जे दिलेलं आहे ते आकाशात दिसलं पाहिजे. मग आत्ता सकाळी सहा वाजता सूर्योदय आहे, तर सूर्य पूर्व क्षितिजावर उगवताना आपल्याला दिसला तर 2 तासांनी तो आणखीन वर आलेला दिसेल, पुन्हा 2 तासांनी आणखीन वर आलेला दिसेल, 12 वाजता डोक्यावर आलेला दिसेल. तसेच सगळे ग्रहसुद्धा या पद्धतीने फिरत असतात, आणि म्हणून प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली ही अक्षांश रेखांशानुसार, जन्मवेळेनुसार आणि जन्मतारखेनुसार तर वेगवेगळी येतेच.